सर्विस केलं होतं ना हो सर. आता तिथं तुम्हाला चना लावायचा आहे. तर आपले लटके सर, मी तुम्हाला थोडं लटके सर, मी तुम्हाला थोडं इंट्रोडक्शन सांगतो की सोयाबीन यांचं चांगलं आलं होतं आणि साधारण 3 महिन्याचं असताना चारकोल रॉट आला आणि जाग्यावर 3 दिवसात सोयाबीन पूर्णपणे गेलं. चारकोल रॉटची बुरशी पूर्णपणे शेतात पसरलेली आहे. आता त्या ठिकाणी हरभरा घ्यावा आणि का नको घ्यायला, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, घ्यायचा असेल तर काय प्रक्रिया जमिनीवर करावी जेणेकरून हरभरा वाचावा. यांच्याकडे जर शेत उपलब्ध असेल इतर तर योग्य हे राहील की त्यांनी त्या ठिकाणी हरभरा घेऊ नये, पिकांची फेरपालन करावी. हा, पिकाची फेरपालन करणं हे अतिशय गरजेचं राहील. कारण चारकोल रॉटची जी बुरशी आहे ती रायझोक्टोनिया सोल्यानी, बरोबर आहे की, आणि रायझोक्टोनिया सोल्यानी ह्या बुरशीमुळे हरभरा पिकामध्ये आपल्याला ओली मुळकूद रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात. आता तर अशा ठिकाणी काय होईल की ती ओली मुळकूद म्हणजे रायझोक्टोनियाची जी बुरशी आहे ती सुप्तावस्थेत जाईल आणि जेव्हा थोडंफार तिला जेव्हा पाणी उपलब्ध होईल किंवा पेरणीनंतर हे आपण पाणी देणारच आहोत किंवा अचानक समजा अवकाळी पाऊस एखादा झाला तर हरभऱ्यावर ह्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतो. आणि त्यांना सोयाबीनच्या अनुभवानुसार माणूस माहितच असेल, एकदा ह्या रोग आल्यानंतर आपण किती जरी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तरी तो आटोक्यात येत नाही. तर शक्यतो पिकाची फेरपालट केलेलं बरं राहील. आणि जर उपलब्धच नसेल शेत तर मात्र त्यांना अगोदरच्या पिकाची काडी कचरा दसकटी गोळा करून बाहेर नष्ट करावं लागतील. त्याचबरोबर आपण जसं सांगितलं एसओपी मध्ये की ट्रायकोडा प्रमाण त्यांना 2 किलो प्रति एकर या प्रमाणात शेतात चांगलं मिक्स करून टाकावं लागेल. हा, तर धन्यवाद. तर सचिनजी, तुम्हाला तीच रिक्वेस्ट आहे, एक तर त्याच्यात सोयाबीन हातातून गेलंय त्यामुळे तिथं तुम्ही पिकांची फेरपालट करा, म्हणजे तिथं गहू करा, ज्वारी करा, असली पिकं घ्या जेणेकरून त्याच्यावर हा रोग येतच नाही, त्यामुळे थोडा ब्रेक होऊन परत पुढच्या वर्षी तुम्ही रेग्युलर पिकं घेऊ शकता. आणि जर तुम्हाला तेच घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आधी शेणखतात मिक्स करून एकरी 4-5 किलो ट्रायकोडर्मा टाकावं लागेल, बायोमिक्स टाकावं लागेल, तेव्हा कुठंतरी आटोक्यात येऊन ते थांबायचे चान्स आहेत. कारण तुम्हाला तुमच्या लक्षात असेल पावसाचा ताण पडला आणि परत पाऊस आला की चारकोल रॉट आला होता. आता आपण हरभरा लावणार आहे आणि मोठा ताण पडणार आहे कारण पाणी हरभऱ्याला जास्त चालत नाही, बरोबर बरोबर. मग तुम्ही जर पाण्याचा ताण दिला आणि परत जर चारकोल रॉटचा इफेक्ट म्हणजे अटॅक वाढला तर हरभऱ्यावर सुद्धा आताच लटके सरांनी सांगितलं तसा झटका होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही हरभरा लावायचं टाळलं तर बरं होईल अशी विनंती. ठीक आहे, ठीक आहे सर. मला दुसरा प्रश्न असा आहे सर की आमच्या विदर्भासाठी कुठलं चण्याची जात सोयी म्हणजे चांगली असेल, मर रोगाला सहनशील असेल आणि उत्पन्न जास्त देणारी? पाटील सर, विदर्भासाठी एखादी जात तुम्ही सुचवू शकता? कणक एक विदर्भासाठी, खास विदर्भासाठी दिलेली पीडीकेव्ही कणक आपल्या एसओपी मध्ये पण आलेली आहे. येस, पीडीकेव्ही कणक 160 ते 110 दिवसात कांचन का कणक, ओके, कांचन दिसते तुम्हाला? हो सर. बडेजी, हा, तर ती जात तुम्ही बघा, पीडीकेव्ही कांचन सरांचं मत आहे, तर ती बागायतीसाठी खूप चांगली चालते. आणि आता बी आता कुठे अवेलेबल होईल समजा आमच्यासाठी? अकोला विद्यापीठात होईल का सर? हो, अकोला विद्यापीठ किंवा महावीज. अच्छा, हा. सचिनजी, तुम्ही आपले तालुका समन्वयक आहे त्यांच्याशी पण संपर्क साधा, ते सुद्धा इकडे तिकडे फोन करून कुठे अवेलेबिलिटी आहे तुम्हाला सांगतील. चालेल, महाबीच मध्ये मिळून जाईल सर. महाबीच मध्ये, हा हा, महाबीच मध्ये. आणि पीडीकेव्ही कणक जो आहे तो मेकॅनिकल हार्वेस्टिंग साठी आहे प्रपोज केलेला. कारण की वर घाटे लागतात त्याचे, त्याच्यामुळे मेकॅनिकल हार्वेस्टिंग साठी ती चांगली आहे. आणि कणक पण चांगली आहे, कणकला थोडस डुकरं कमी प्रिफर करतात ऍज कम्पेअर टू हे कांचनला कमी डुकरं खातात. आणि कणक ही मेकॅनिकल हार्वेस्टिंग साठी आहे, म्हणजे त्यांचं क्षेत्र समजा जास्त असेल तर कणक बेटर राहील. येस, ठीक आहे सचिनजी. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण बघतोय की शेती शाळेमध्ये शास्त्रज्ञ मार्गदर्शन करतच आहेत, परंतु त्या व्यतिरिक्त थोडा जरी त्यांना वेळ मिळाला किंवा ते जर काही थोडं म्हणजे ह्याच्या आपल्या विद्यापीठाच्या कामात थोडी उसंत मिळाली की अगदी उत्साहानं शास्त्र भेट देत आहेत आणि आपले शेती